मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. त्यांना किडनी स्टोनचा अचानक त्रास सुरू झालेला आहे आणि त्यामुळे त्यांना दाखल करण्यात आलंय. गेल्या 2-3 दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नाहीये आणि त्या घराबाहेरही पडलेल्या नव्हत्या. आज अचानक त्यांचा त्रास वाढला आणि त्यांना सध्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये किडनी स्टोनच्या आजारासाठी दाखल करण्यात आलंय. आपण ह्याचबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून. कृष्णात, किशोरी पेडणेकरांना किडनी स्टोनचा त्रास होत असल्याने ऍडमिट करण्यात आलेला आहे, सध्या त्यांच्या प्रकृतीविषयी. मधुरा, कोविडचं संकट सुरू झाल्यापासून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या विविध रुग्णालयांना भेटी देत आहेत. विविध ठिकाणी कोविडच्या संकटाच्या संदर्भात उपाययोजना काय केल्या पाहिजेत याच्या संदर्भातला रोज आढावा त्यांचा सुरू आहे. एकही दिवस त्या घरी बसलेल्या नव्हत्या, परंतु गेल्या 3-4 दिवसापासून त्यांची तब्येत ठीक नाहीये. 3 दिवसापूर्वी त्यांना ताप देखील आल्याचं समजते, परंतु आता त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि किडनी स्टोनचा त्रास होत असल्यानं त्यांना दाखल करण्यात आल्याचं सांगितलं गेलेलं आहे. कोविडची टेस्ट करण्यात आली आहे, परंतु ती निगेटिव्ह असल्याचं समजतंय. परंतु अजून देखील खात्रीलायक सूत्रांकडून सांगितलं गेलेलं आहे की त्यांना किडनीचा त्रास आहे आणि कोविडचा कुठलाही त्रास त्यांना नाहीये. येत्या काही दिवसांमध्ये 3-4 दिवसानंतर उपचार करून त्यांना सोडून देण्यात येईल. अगदी धन्यवाद कृष्णात या संपूर्ण माहितीबद्दल.